अख्ख्या जगाला खरंच माहिती आहे की मुख्यमंत्री पद कसं गेलं. उद्धवजींची कार्यपद्धत, आदित्य ठाकरेंची कार्यपद्धत, रश्मी वहिनींचा जो हस्तक्षेप होता, त्याचबरोबर संजय राऊतांचा रोज सकाळी 9-9:30 जो भोंगा वाजतो आणि ते काय ते उलटसुलट स्टेटमेंट करतात, ह्या सगळ्या गोष्टी त्या 40 आमदारांना आणि 13 खासदारांना मान्य नव्हत्या, कळलं का? त्याच्यामुळे ते खूप त्यांना उभं आली होती. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत जे सत्तेत बसले होते मुख्यमंत्रीपदासाठी, ते देखील त्यांना मान्य नव्हतं. आणि ह्या गोष्टी वारंवार ते लोक पक्षप्रमुख म्हणून उद्धवजींना सांगत होते आपल्या तक्रारी, पण पक्षप्रमुखांना आमदारांना भेटायला देखील वेळ नव्हता. अशा परिस्थितीत एक शेवटी एक कसं होतं, संयमाचा अंत होतो आणि तो अंत गुवाहाटीला जाऊन झालेला आहे आणि त्यामुळे ते सरकार पडलेलं आहे. त्यामुळे संजय राऊत काय बोलतात याकडे फार गांभीर्याने तुम्ही पाहू नका, आम्हीही पाहत नाही. ते असं देखील म्हटले की पक्ष वाढणे, म्हणजे तुम्हाला असं म्हटलं की तुमचा पक्ष वाढण्याची गरज आहे, त्यांनी असं वक्तव्य काही करू नये असं ते म्हणतात, कसं बरं? अरे त्या ज्यांचा पक्षच नेस्तनाभूत झाला आहे, तो अगदी भुई सपाट झाला आहे, त्यांनी स्वतःच्या पक्षाचा आधी विचार करावा. आमच्या पक्षाच्या वाढीचा विचार त्यांनी करू नये, त्याची धास्ती आम्हाला आहे आणि आमचा पक्ष काय वाढला आहे आणि काय नाही ते येणाऱ्या महानगरपालिकेत त्यांना दिसेल. ईडीची चौकशी लागली आणि त्याच्यामुळे ते शांत झाले, कशा प्रकारे भूमिका म्हणतात ते सर्व जण पाहत आहेत असं देखील त्यांनी टोमणा राज ठाकरेंना. पहिली गोष्ट म्हणजे ईडीच्या चौकशीला राज ठाकरे साहेब सामोरे गेलेले आहेत आणि त्याच्यामध्ये काही तथ्य नव्हतं म्हणून त्यांना क्लीन चीट मिळाली आहे. किंबहुना संजय राऊत ईडीच्या चौकशीमध्ये काहीतरी तथ्य आढळलं म्हणून 3 महिने जेलमध्ये होते, हा फरक आहे ना. शेवटी कागद जे काय बोलतात ते सत्य असतं. एक महत्त्वाचा प्रश्न, काल राज ठाकरे यांनी वारंवार 22 तारखेच्या सभेचा उल्लेख केला, 22 तारखेला शिवाजी पार्कवरती सभा होणार आहे पाडव्यानिमित्त, त्याची जबाबदारी तुमच्याकडे असणार आहे, कशा प्रकारे त्याची जबाबदारी पार पाडणार आणि कशा प्रकारे तयारी असेल? नाही, हे काय पक्ष स्थापनेपासून आम्ही ज्या गोष्टी करतो, मैदान, त्याच्यासाठी लागणाऱ्या परमिशन्स, स्टेज, लाईट्स वगैरे या सगळ्या गोष्टीची योजना आहे, त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रातून कार्यकर्ते ह्या सभेला येतात, त्याचं नियोजन करणं, या सगळ्या गोष्टी दरवर्षीप्रमाणे योग्य रीतीने आणि योग्य पद्धतीने होत आहेत आणि त्या करणार आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.